गड इंग्लजच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर. एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा. कडिंगलच्या काळभैरीच्या पादुका कडिंगलच्या काळभैरीचे चरण या ठिकाणी आहेत आणि गावाचा वेशीची कमान आहे. काळभैरीवरची पालखी पुढं पड्याचवाडी मार्गे काळभैरीच्या डोंगरावर जाते. पालिकेल्यानंतर इथं खोतवाडीत येऊन बसत्या गुरुवांच्या शेतात विश्रांती एक अर्धा तास बसून मग पुढे जात्या. या स्टॉपला काय म्हणतात? खोतवाडी स्टॉप. खोतवाडी हे गुरुवांचा माळा आहे. हे गुरुवांचं शेत आहे. गुरुवांच्या शेतात बसून मग तिकडे जात आहे पालखी. मग इथं आता कुठे जाते? बडेचोडी गावात ना फिरते. मधला रस्ता. हा मधला रस्ता. तिथन जाऊन ग्रामपंचायतच्या दारात बसते. तिथे किती वेळ? हा तिथे एक 10-15 मिनिट बसते. हा आणि त्याच्यानंतर डोंगरावर म्हणजे गडिंग्लज मधून पालखी निघाल्यानंतर गडिंग्लजच्या वेशीच्या कमानीजवळ त्या पालखीची आरती होते आणि त्यानंतर ही पालखी आणि त्याच्याबरोबर असणारे लोक हे या ठिकाणी गुरुवांच्या मळ्यामध्ये येऊन एक थोडा वेळ विश्रांती घेतात. या ठिकाणी पुन्हा एकदा काळभैरीची आरती होते आणि त्यानंतर ही पालखी पुन्हा एकदा याच मार्गाने बड्याचोडी गावामध्ये ग्रामपंचायतीजवळ जाते. या ठिकाणी विश्रांती घेऊन आता ही काळभैरवाची पालखी बड्याचिवडी गावात प्रवेश. बड्याचिवडी गाव काळभैरवाच्या पालखीच्या स्वागतासाठी पूर्णपणाने सज्ज. कुठली जागा आहे? ग्रामपंचायत. ग्रामपंचायतीजवळ पालखी थांबणार आता? हा ग्रामपंचायतीजवळ आता पालखी थांबते. इथं आल्यानंतर गावातल्या सर्व लोक भाविक इथं तिथे दर्शन घेतात व नैवेद्य इथं दाखवतात. आमच्या गावातले सर्व मानकरी परत दवरी समाज यांच्या मार्फत इथं महाआरती होते आणि महाआरती झाल्यानंतर पालखी सवाजचे मंदिराकडे रवाना होते. आता इथं कोण मानकरी असतात? आता इथं राक्षे खोत दवरी हे मानकरी. हा गुरव असतात. गुरव. थोड्या वेळासाठी पालखी थांबते. सगळे भाविक या ठिकाणी दर्शन घेतात. नैवेद्य दाखवला जातो. या ठिकाणी महाआरती होऊन इथून पालखी थेट काळभैरीच्या डोंगराला जाते. पालखी सोहळा गडिंग्लज काळभैरव मंदिरापासून अतिशय उत्साहामध्ये आज बड्याचिवडी गावामध्ये पोहोचलेला आहे. बड्याचिवडी गावामध्ये सर्वच मारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये काळभैरीची यात्रा अतिशय मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होती.
चवाटा देवालाजवळ आरती होऊन ती गावातून मिरवणुकीने ग्रामपंचायतजवळ होळीकोटाच्या देवाजवळ येते आणि तिथून पुढे ती काळभैरीला मार्गस्थ पालखी होते। प्रशासनाच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं असेल किंवा विविध तरुण मंडळाच्या वतीनं असेल अतिशय चांगलं नियोजन या वर्षी यात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळते। असं नियोजन भविष्यामध्ये सुद्धा व्हावं अशी मी एक भाविक म्हणून या गावचा नागरिक म्हणून जनगणच्या वतीने मी सर्व प्रशासन सर्वांना मी विनंती करतो। चला चला।